इत्यादून मुस्लिमींच्या वतीने शहराचे व जिल्ह्याचे अध्यक्ष फारुगई शाब्दी यांच्या नेतृत्वाखाली आज सोलापूर महानगरपालिकेच्या गेटसमोर आम्ही जे नाहक पाणीपट्टी वाढ केलेली आहे त्या जे बिला आलेलं आहे त्या बिलाची होळी करून आम्ही या ठिकाणी विवेक मागण्याचं निवेदन आयुक्त मॅडम यांना देण्यासाठी एम आय पक्षाच्या वतीने सर्व नगरसेवक पदाधिकारी एकत्र आलेला आहोत. आमची मागणी आहे जे नळपट्टी जे नाहक वाढवण्यात आलेली आहे ज्या खाजगी पद्धतीनं ते पहिल्यांदा माफ करावं आणि ज्याच्याकडे नळ नाही आहे त्यालाही पाणीपट्टी आलेली आहे. हे नाहक महापालिकेचा त्रास नागरिकांना होत आहे. त्याच पद्धतीने अतिक्रमणच्या नावाखाली शहरात विविध ठिकाणी अतिक्रमणाला आमचा विरोध नाही आहे पण जिथं अतिक्रमण होत नाही पण काही लोकांचं उपाय त्याच्यावर पोट आहे अशा लोकांचं अतिक्रमण काढून शहरात बेकारी वाढवण्याचं काम करू नये अशी एक मागणी एम आय पक्षाच्या वतीने आहे. त्याच पद्धतीने शहरात विविध देवस्थानाला स्मार्ट सिटीच्या अंतर्गत जे सुशोभीकरण करण्यात आलेलं आहे त्या पद्धतीने एम आय पक्षाची मागणी आहे की शाहजोर अली कादरी बाबा दर्गा आणि पठाण बाबा दर्गा आणि मलंगशावाली बाबा दर्गा यालाही स्मार्ट सिटी अंतर्गत सुशोभीकरण करून विकास करावं आणि शहरातले रस्ते एकदम खराब झालेले आहेत पावसामुळे तर शहरातले विविध रस्ते हे नवीन करून आणि खड्डे बुजवून खड्डेमुक्त सोलापूर करावं अशी शहर एम आय एम फारुगई शाब्दी यांच्याकडून आम्ही महापालिका आयुक्त तथा प्रशासन अधिकारी मॅडमला आज आम्ही निवेदनद्वारे देण्यात आलेलं आहे. हे जर आमच्या मागणीचा विचार जर सहानुभूतीपूर्वक न केला तर आम्ही ह्याच्याही विरोधात तीव्र आंदोलन सोलापूरात उभा करू अशी आम्ही एम आय पक्षाच्या वतीने सांगतो. स्मार्ट सिटी अंतर्गत घ्या 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 घ्या